काँग्रेस घेत नाही म्हणून त्यांच्याकडे येईन असं जर ते आस लावत बसले असेल तर त्यांना म्हणणार आहे तुम्ही वाट बघत बसा. 12 जण आम्ही होतो, त्याच्यामुळे 12 जणांमध्ये चर्चा होईल. जणांगे पाटील यांना असणारा जो पाठिंबा आहे तो ह्या क्लासचा फार मोठा पाठिंबा आहे. आता फोटो बोलावं लागतं लावतो म्हणून तेव्हा कुठं जुळतं, शब्द दिला नाही तर जुळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. वारंवार तो प्रश्न आता सुद्धा आता मी तुम्हाला त्यांच्या गावातली जी सभा झाली ती मी आपल्याला सांगतो. त्या गावातल्या सभेमध्ये शेतकऱ्याने 150 एकर आपलं शेतामधलं पीक नष्ट करायचं हा गावकऱ्यांचा निर्णय. आता तिथे कोणी म्हणेल त्यांना कॉम्पन्सेशन मिळालं आहे का दिलं आहे का तर अजिबात नाही, म्हणजे आमची माहिती नाही त्या ह्याच्यामध्ये. तिथे काही जणांनी हे बरोबर आहे जी येणार आहेत त्यांच्या जेवणाची सगळेच पक्ष मिळून अशी मागणी करत आहेत की जातनिहाय जनगणना झाली तर कदाचित काहीतरी मार्ग काढता येईल, काहीतरी होऊ शकेल. तुम्हाला काय वाटतं असं जनगणना? माझं म्हणणं असं आहे की आरक्षणाचं आणि जातगणना ह्याचा असताना संबंध नाही. जातगणनेतून एकच मला वाटतं बिहारमधनं जे बाहेर पडलं ते म्हणजे की कुठलीही जात ही प्रबळ नाही, एक त्याच्यातला बाहेर पडलं. दुसरं त्याच्यामध्ये एवढी वर्ष प्लॅनिंग झाल्यानंतर सुद्धा आर्थिक दृष्टिकोनातून बदल झाला नाही, या दोन गोष्टी प्रामुख्याने त्या ठिकाणी बाहेर पडलेल्या आहेत. तेव्हा महाराष्ट्राचं सुद्धा जातगणना झाली तर हे आम्ही जे म्हणत होतो की बा इकॉनॉमिक डिस्पॅरिटी जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि तिला तुम्हाला ॲड्रेस करणं हे गरजेचं आहे असं त्या ठिकाणी आम्ही मानतो. तेव्हा या दृष्टीने शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्ताने जे वादळ उभं राहिले त्याच्याशी प्रामाणिक राहावं तर ती कंट्रोलेबल राहील. शासन जर प्रामाणिक राहिलं नाही तर त्यांच्यावरतीच उलटेल अशी परिस्थिती आहे. बाळासाहेब पण प्रश्न उपस्थित होतो की इतक्या मोठ्या सभा होत आहे, इतकं नियोजन होत आहे, काय प्रतिक्रिया देत पहिल्यांदा ते ऑर्गनायझर्सनी एक चांगला कार्यक्रम केला होता आणि केला आहे तो म्हणजे बाबासाहेबांनी असणारं प्रॉब्लेम ऑफ रुपी. बऱ्याच जणांना ह्याची असणार जाणीव नसेल, दादाभाई नवरोजी यांनी त्या काळी ब्रिटिशांवरती एक आरोप केला होता की तुम्ही असणारा आम्हाला लुटताय. पण दादाभाई नवरोजींनी त्यावेळेस थिअरॉटिकली मांडणी केली नव्हती. त्याच्या बॅकग्राऊंडवरती आपण असताना पाहिलं तर बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी याच्या माध्यमातून ब्रिटिश भारताला कसं लुटताय या संदर्भातली त्यांनी असताना मांडणी केली आणि ती मांडणी करत असताना त्यांनी भारतातल्या अनेक प्रश्नांच्या संदर्भातला उल्लेख केला पण त्याच्यापैकी एकाचा उल्लेख केला तो सगळ्यात महत्वाचा आणि तो म्हणजे की रुपयाचं किंमत ही जर स्थिर राहिली तर या देशामधला जो गरीब झालेला आहे किंवा गरीब होत आहे तो त्या ठिकाणी थांबू शकतो, तो त्या ठिकाणी थांबू शकतो. महाविकास आघाडीमध्ये स्थान मिळावं त्यावर काही अनुकूल पुढच्या कालावधीमध्ये या घडामोडी करतील का? आजच्या ह्याच्यामध्ये काही बोलणार नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. दोन कॅमेरे याचं कारण असं आहे की त्या संदर्भातलं काहीच घडलेलं नाही आणि चार 5 राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही घडेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर आले होते म्हणते की काँग्रेस कधीही बाळासाहेब आंबेडकर यांना येऊ देणार नाही, त्यांचा कायम विरोध असेल ते मान्य येणार. माझा BJP ला कायम विरोध आहे हेही त्यांनी लक्षात घ्यावं. त्याच्यामुळे मी काँग्रेस घेत नाही म्हणून त्यांच्याकडे येईन असं जर ते आस लावत बसले असेल त्यांना म्हणणार आहे तुम्ही वाट बघत बसा. त्यांच्या 12 जण आम्ही होतो,
त्याच्यामुळे 12 जणांमध्ये चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. बाळासाहेब, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आता पश्चिम महाराष्ट्रात जरांगे पाटलांना ज्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, इतकं मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या जहाल भाषणं होत आहेत, याचे सामाजिक परिणाम काय होतील असं जाणवायला लागलं, कारण की व्हायब्रेशन फार वेगळे दिसत आहे. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की शासनाने मी मागे म्हणालो होतो की जरांगे पाटलाशी शासनाने इमानदारीने बोलावं. हे जे 4 महिने 2 महिने 15 दिवस जे देतात आहेत ते माझ्या अंदाजानं अत्यंत वाईट आहे अशी असणारी परिस्थिती आहे. मी अजून कोणीही बोलत नाही आहे, पण शासनाला एवढंच असणारं सांगतो की गावामध्ये आम्ही असायला गेलो तर 20-25-25-30-30 वर्ष झालेली आहेत. एक तर हाताला काम नाही आणि दुसरं त्यांचं लग्न झालेलं नाही, हे एक लक्षात. हा सगळा लँडेड क्लास आहे. तेव्हा या लँडेड क्लासच्या म्हणजे एकतर कौटुंबिक समस्या झालेल्या आहेत आणि व्यक्तिगत समस्या झालेल्या आहेत. जरांगे पाटील यांना असणारा जो पाठिंबा आहे तो ह्या क्लासचा फार मोठा पाठिंबा आहे. कारण ते मीही अनुभवलेलं आहे म्हणून मी असणारा अधिकृतरित्या मी त्या ठिकाणी सांगू शकतो की ज्याला मराठीमध्ये आपण ठासणी करायला जातो असं म्हणतो, मी 5-6 ठिकाणच्या ठासणीलाही गेलो. त्या आईवडिलांची मुलं आई वडील जे आहे त्या मुलीचे आतल्या खोलीत मला घेऊन जातात, बघा सर याला नोकरी लावणार का, खोटं बोलावं लागतं लावतो म्हणून, तेव्हा कुठं जुळतं, शब्द दिला नाही तर जुळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सोशली अत्यंत वाईट परिस्थिती असं मी त्या ठिकाणी मानतो. याचं गांभीर्य गांभीर्य जे आहे ते इथल्या राजकारणाला आलंय असं मला वाटत नाही आहे. त्यांनी फसवाफसवीचं राजकारण थांबवावं, नाही तर ती त्यांच्यावरती उलटल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. नुकतीच एका युवकांना आत्महत्या देखील केली आहे.